watching Star 9 News. आज विश्व रत्न और भारतीय घटना के शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी की 127वीं जयंती पर यशोधरा मैत्री संघ ने JNPT उरण बोकडविरा सिडको कॉलोनी में डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले और छत्रपति शिवाजी महाराज इनके सम्मान में प्रबोधन सभा का आयोजन किया, जिसमें बहुजन मुक्ति पार्टी कोंकण प्रदेश के अध्यक्ष संतोषभाई गरत इन्होंने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले और छत्रपति शिवाजी महाराज जी की तस्वीर को मान वंदना करके इस प्रबोधन सभा के कार्यक्रम को शुरू कर सभा के विषय में कुछ शब्द कहे। नारायण नागूपाटलांनी लक्षात घ्या, त्यांनी केलं तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा अर्थाचा इतिहास मित्रांनो तुम्हाला सांगायला नको। या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पनवेल मार्गांनी त्या चौदा अर्थाचा जो इतिहास घडला त्या टायमिंगला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निघलेले त्या टायमिंगला मनुवादी षड्यंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मारण्याचा असा बंदोबस्त केला। आणि मित्रांनो त्या सागरी समाजात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मित्रही होता ज्याचं नाव होतं नारायण नागूपाटील। जेव्हा ती खबर नारायण नागूपाटलाला समजली तेव्हा नारायण नागूपाटलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समुद्राच्या मार्ग सक्सेसफुल झाला। मित्रांनो इतिहासामध्ये ही गोष्ट सांगितली नाही त्याच्यामुळे आपल्यामध्ये दुरावा झाला आहे की तो चौदा अर्थाचा जो इतिहास लिहिला तो इतिहासामध्ये झाला नसता। मित्रांनो तर अशी गोष्ट आहे मित्रांनो की या गोष्टी मनुवाद्यांनी आपल्यापासून दूर ठेवल्या त्याच्यामुळं आपल्या जो बहुजन समाजाची लोक जी आहेत ती वेगवेगळी झाली। मित्रांनो हा इतिहास समाजासमोर जेव्हा माझे मित्र कुणी असा विषय काढतात तेव्हा छातीत टाट आणि मान काढून सांगतो मी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आग्री समाजाचा नारायण नागूपाटील योगी मित्र होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी कोकणात गेले किंवा रायगडमध्ये गेले ते नारायण नागूपाटलांच्या घरी राहायचे, त्यांची मित्रता होती भावांसारखी। हा इतिहास सांगितला ना जाय दुरावा कसा होईल हा इतिहास सांगितला जातोय। मित्रांनो तर एक छोटीशी गोष्ट सांगतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलण्याबद्दल मी बोलायचा त्याच्यापेक्षा सरांकर ऐकत आणि मी स्वतःला इतका मोठाही समजत नाही कारण त्या विषयावर सरांच्याकडनं सर गुरुजन वर्ग आहेत त्यांच्याकडनं मी मार्गदर्शन घेईन। मित्रांनो सत्य कथा सांगतोय की सत्य चिमटा घेतला तर कल लागतो। मित्रांनो वर्ल्ड कॉन्फरन्स होती लंडन मध्ये आणि त्या कॉन्फरन्सच्या माध्यमातून माझं भाग्य आणि नशीब की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। इस प्रबोधन सभा के कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति में ज्येष्ठ कार्यकर्ता PMP नारायण कोली साहेब, वरिष्ठ प्रचारक बामसेफ एन कुरने साहेब, रायगढ़ जिला के अध्यक्ष BMC पंढरीनाथ पाटिल साहेब, महिला आघाड़ी BMP प्रतिभा हरले मैडम, राष्ट्रीय मूल निवासी अलका थवाल, बौद्धाचार्य सदानंद सकपाल साहेब और अध्यक्षता माननीय प्रोफेसर दिनेश सासवड़े सर प्रमुख वक्तागण ये सभी वहां उपस्थित थे।